गणेश मूर्ति विसर्जनासाठी उंब्रज येथे शेततळे तयार करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी दिली आहे. नदी व विहिरीचे पाणी प्रदूषण टाळण्यासाठी उंब्रज व परिसरातील ग्रामस्थांनी शेततळे व विसर्जन कुंडात बाप्पांचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. ग्रामस्थांनी पार्वतीनगर उंब्रज येथे तयार केलेल्या विसर्जन तळ्यात बाप्पांचे विसर्जन करावे असे आवाहन उंब्रज रोटरीचे माजी अध्यक्ष व रामचंद्र दिनकर जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी आज केले आहे. आम्ही गेली 5 वर्षे झाले गणपती विसर्जन शीततळे आम्ही करत आहोत. तरी आम्ही सर्व गणेश भक्तांना आमची एवढीच विनंती आहे की शीततळ्यामध्ये गणपती विसर्जन करून आम्हाला सहकार्य करावं व निर्माल्य कुंडामध्येच टाकावं. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेल्या 5 वर्षापासून हा उपक्रम राबवत असल्याचे कमलाकर पाटील यांनी सांगितले.